हेलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चैनल। फ्रेंड्स, आज अपन बघणार आहोत इंग्लिश शॉर्ट हैंड मध्ये ग्रामालोगस वर्ड्स आउटलाइन। सो फ्रेंड, हा वीडियो पूर्ण बघा, लाइक कमेंट शेयर करा आणि सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका। तर चला बघूया आपण ग्रामालोगस आउटलाइन्स। तर बघा, चेयर ची आउटलाइन बघूया आपण कशी काढायची। तर सिंपल आहे, छोटं जे काढायचं आहे आणि त्याला हुक द्यायची आणि रेषेच्या वर काढायचं आहे। बघा, चेअर्ड ही झाली चेअर्डची आउटलाइन। आता चेअर्डची कशी काढूया। तर चेअर्ड आपण रेषेच्या वर काढलेलं आहे, तर चेअर्ड आपल्याला रेषेला लागून काढायचं आहे। सिंपल आहे, तशीच आहे। ही झाली चेअर्डची आउटलाइन झाली आपण। ही बघा कशी काढलेली आहे, ही झाली चेअर्डची आउटलाइन। आता सेंट कसा काढलेला आहे, तर त्याची आउटलाइन आपली सिंपल आहे, छोटीशी आहे आणि ती रेषेच्या वर काढायची आहे। स्मॉल कर काढायचा आहे आणि त्याला यस सर्कल लावायचं आहे, जोडायचं आहे। ते बघा सेंट, ही झाली सेंटची आउटलाइन। हे बघा, छोटा सर्कल जोडलेला आहे। ही झाली सेंटची आउटलाइन। आता थर्ड कसा काढायचा आहे, याला पण स्मॉल कर काढायचा आहे आणि एक हुक द्यायची आहे। हे बघा थर्ड, हे पण थीन आहे आणि रेषेला एकदम लागून काढलेलं आहे। थर्ड एक छोटा कर काढायचा आणि त्याला एक हुक द्यायची, थर्ड। आता शॉर्ट बघा, थर्ड सारखंच आहे, फक्त तिरपा कर काढायचा आहे आणि त्याला हुक द्यायची आहे आणि रेषेच्या वर काढायचं आहे। हे बघा थीनच आहे, शॉर्ट। हे बघा, हे झालं शॉर्टची आउटलाइन। आता स्पिरिट बघा, रेषेला लागून काढायचं आहे। ही झाली स्पिरिट। ही बघा एक सर्कल एस काढायचा आणि पी काढायचं आहे अर्धा। ही झाली स्पिरिट। यार्ड, आता यार्ड बघा, तिरपा कर काढायचा आहे, रेषेच्या वर काढायचं आहे। ही आउटलाइन थोडी जाड आहे, बघा डार्क आहे। यार्ड ही झाली यार्डची आउटलाइन। तर वर्ड बघा, सिंपल आहे आणि थोडी तिरपी लांबट रेषा आहे, रेषेला लागून आहे एकदम। वर्ड बघायचं आपल्याला, तर यार्ड सारखंच आहे वर्ड, फक्त हे रेषेला लागून आहे वर्ड। बघा हे झालं वर्डचे आवडले। आता आपल्याला रॅदर रायटर। आता आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं आहे की डबलिंग प्रिन्सिपल यूज केलेला आहे कोणत्या आउटलाईनमध्ये, तर रॅदर आणि रायटरमध्ये पण असंच करायचं आपल्याला, डबलिंग प्रिन्सिपल यूज करायचं आहे। हे बघा एक सिंपल आहे, तिरपी रेख काढायची आहे, रॅदर आणि रायटर, रेषेला एकदम लागून काढायची आहे। रॅदर रायटर सिंपल आहे। वंडरफुली आता वंडरफुलीसाठी आउटलाइन बघूया आपण। हे बघा वंडरफुली रेषेला एकदम लागून आहे, वंडरफुली ही झाली वंडरफुल आणि वंडरफुलीची आउटलाइन। आता देअर फोर
यामध्ये पण डबलिंग प्रिंसिपल यूज केलेला आहे याच्या आउटलाइन मध्ये। हे बघा एक हुक आणि डार्क असा कर काढायचा आहे मोठा। हे झालं वंडरफुल, सॉरी देअरफॉर। हे बघा परत काढूया, हे झाली देअरफॉर ची आउटलाइन। हे बघा हे झाली देअरफॉर। आता स्कूल, स्कूलसाठी बघा एक छोटा सर्कल रेषेवर काढायचा आहे, एकदम रेषेला लागून छोटा सर्कल काढायचा, एक हो काढायची आणि त्याला के स्कूल। हे झालं स्कूल, हे बघा हे स्कूल चौकले। आता स्कूल्ड, स्कूल्डला छोटा के काढायचा आहे आणि ते पण आपल्याला रेषेला लागूनच काढायचं आहे। स्कूल बघा हे झालं स्कूल, स्कूल हे झालं स्कूलची आउटलाईन। तर हे होते ग्रॅमॅलॉगस वर्ड। थँक्यू।